तर आपल्या सोबत जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रसाद सर, या फडणवीसांच्या या निर्णयाबद्दल कशा प्रकारे बघता येईल? देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतला गेलेला निर्णय आहे। हा निर्णय त्यांनी केवळ एकट्याने आणि स्वतः घेतलेला नाही। देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय हा केंद्रीय नेतृत्वापासून सगळ्यांनी एकत्रितरित्या विचार करून घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या मागे ज्या काही घटना अपेक्षित आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात जे काही झालं त्यामागे भाजपाची सत्ता लालसा होती हा पहिला आरोप खोडून काढणं। क्रमांक दोन, महाराष्ट्राला आत्ताच्या घडीला कोणत्याही प्रकारे अस्थिर सरकार न देता भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण मोठ्या सर्व आमदारांचं पाठबळ देऊन एक प्रगतिशील आणि स्थिर सरकार देणं। तिसरा मुद्दा, या संपूर्ण घटनेच्या मागे देवेंद्र फडणवीसांची व्यक्तिगत कुठलीही महत्वाकांक्षा नाही हे अधोरेखित करणं। यानंतरची पुढची गोष्ट, चौथा मुद्दा, की देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली हा आरोप खोडून काढणं, असे विविध मुद्दे आहेत। झालेला निर्णय हा अगदी तातडीनं लगेच झालेला नाही, याची पूर्व पीठिका बऱ्यापैकी जुनी आहे आणि त्या आधारे विचारपूर्वक धोरणात्मक दृष्टेपणाने हे निर्णय झालेले आहेत। प्रसादजी, यामुळे राज्याच्या राजकारणाला कशा प्रकारे वळण लागेल? सगळ्यात पहिली गोष्ट तर यात असं घडणं अपेक्षित आहे की राज्यात एक अत्यंत स्थिर सरकार येईल। दुसरी गोष्ट, विरोधकांच्या कडून होणारे सर्व आरोप हे एका फटक्यात निरस्त झालेले आहेत। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सरकारच्या पाठीशी एक अत्यंत सुस्पष्ट असा प्रशासनिक अनुभव असलेला व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्तानं उभा राहणार आहे। एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी, त्या बरोबरची आव्हानं ही देवेंद्र फडणवीस यांच्या गरज पडल्यास सल्ल्याच्या अनुषंगानं निरस्त करता येतील अशा प्रकारची अपेक्षा आता व्यक्त होती आहे। जी प्रसाद सर, फडणवीसांच्या या धक्कादायक निर्णयामुळे विरोधकांची कशा प्रकारे गोची होईल? विरोधकांच्या साठी आत्ताच्या घडीला बरीच मोठी आव्हानं आहेत। आतापर्यंत सगळ्यात पहिला आरोप हा देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादाचा व्हायचा। पहिला आरोप देवेंद्र फडणवीसांच्या जातीचा सातत्यानं उल्लेख करून व्हायचा। देवेंद्र फडणवीस हे ज्या ब्राह्मण समाजाचे आहेत त्या निमित्तानं ते मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात पेशवाई आली अशा प्रकारचेच व्हायरल पोस्ट आज सकाळपासूनच फिरायला सुरुवात झालेली होती। पुन्हा एकदा महाराष्ट्रात जातीचा विखार पसरवण्याचं ज्यांचं कोणाचं षडयंत्र होतं ते या निमित्तानं उलटं पडलेलं आहे। महाराष्ट्राला आता ब्राह्मण नाही, पण ब्राह्मण व्यक्तित्वाच्या मार्गदर्शनात पाठिंब्यानं चालणारा एक मराठा मुख्यमंत्री मिळालेला आहे, त्यामुळे आता विरोधकांना जातीयवादही प्रचार करता येणार नाही। पहिला एक यातला मुद्दा जो आता तुम्ही प्रश्न विचारला तो। दुसरा याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की प्राप्त स्थितीमध्ये हे संपूर्ण प्रकरण अधिक योग्यरित्या पुढे सरकत असताना विरोधकांचे इतरही आरोप निरस्त होत जातात, ज्यात सातत्यानं असं सांगितलं जात होतं की देवेंद्र फडणवीस हे सत्तेच्या साठी अत्यंत ललायित झालेले आहेत, तो आरोप सुद्धा या निमित्तानं खोडून काढलेला आहे। जी धन्यवाद प्रसाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।